हाय गाइज, वेलकम टू द एस ओ सी क्लासेस टेक। मित्रांनो, तुमचं एस ओ सी क्लासेस टेकमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, जर तुम्ही आर टी ओचा पेपर दिला असेल आणि तुमचे मार्क्स जर तुम्ही चेक केले असतील, जर 30 वर येत असतील, ठीक आहे, तर शक्यता अशीच आहे की तुम्ही पहिला पेपर पास होऊ शकता। म्हणजे आपण असं गृहीत धरू शकतो की जर तुम्हाला 30 वर मार्क पडत असतील, तर कदाचित तुम्ही आर टी ओचा जो प्रीचा पेपर होता तो तुम्ही पास होऊ शकता, मेन पेपरला तुम्ही क्वालिफाय होऊ शकता। 2017 जर कट ऑफ जर बघितला तर फक्त मित्रांनो 24 कट ऑफ होता ओपनसाठी, आणि महिलांचा दर खूपच कमी होता। ज्या फिमेलनी ज्या ह्या एक्झाममध्ये फॉर्म भरला होता किंवा त्यांनी पेपर दिला आहे, त्यांचा कट ऑफ तर खूपच कमी लागणार आहे, त्यांच्याविषयी काही शंका नाही। पण जे मेल आहेत, ठीक आहे, जे पुरुष आहेत, त्यांचा कट ऑफ 30 वर जर जात असेल तर नक्की तुम्ही अभ्यास करा। मित्रांनो, कशाचा अभ्यास करायचा आहे, तर जे मेनचं सिलेबस आहे त्याचा अभ्यास करायचा आहे। तर त्यासंबंधी आपण एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियलवर एक हा व्हिडिओ आहे, याच्यावर आपण अतिशय महत्त्वाचे काही एम सी क्यू बघणार आहोत। तर मित्रांनो, अकॉर्डिंग टू द लॅमिस थेरम, आता लॅमिस थेरम आपल्याला काय सांगतोय, तर मित्रांनो लॅमिस थेरम सांगतोय की इफ द फोर्स ॲक्टिंग ॲट अ पॉईंट आर इन अ इक्विलिब्रियम, जर एखाद्या पॉईंटवर फोर्स ॲक्ट होत असेल तर तो इक्विलिब्रियम असेल। कधी? ईच फोर्स इज फोर्स इज प्रोपोर्शनल टू द साईन ऑफ द अँगल बिटवीन द अदर टू। ठीक आहे मित्रांनो, तर हे अकॉर्डिंग टू द लॅमिस थेरम आहे। त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न आहे, द नंबर ऑफ फोर्स ॲक्टिंग ॲट अ पॉईंट विल बी अ इक्विलिब्रियम इफ, म्हणजे खूप जर फोर्स एका पॉईंटवर जर ॲक्ट होत असतील तर ते इक्विलिब्रियम असतील, ठीक आहे। पण कधी? फेन इफ द सम ऑफ द रिझॉल्व पार्ट इन एनी टू परपेंडिक्युलर डायरेक्शन आर बोध झिरो, म्हणजे जर आपण जर रिझॉल्व केल्यानंतर जो पार्ट इन एनी टू परपेंडिक्युलर असेल, ठीक आहे, एनी टू परपेंडिक्युलर डायरेक्शन, कोणत्याही दोन परपेंडिक्युलर डायरेक्शनचे ते रिझॉल्व असेल ते कसे असले पाहिजे, वोत आर झिरो असले पाहिजे। त्यानंतर आहे थर्ड आहे, द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अ ट्रँगल लाईज ॲट द पॉईंट ऑफ, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अ ट्रँगल, आता ट्रँगल तर तुम्ही बघितला, ट्रँगलचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असतो तो पॉईंट कुठं असतो आपल्याला सांगायचा आहे, तो असतो कॉन्क्रुएन्स ऑफ द मेरियन्स। बघा काय सांगितलं आहे, द कॉन्क्रुएन्स ऑफ द मेडियन्स, म्हणजे जर ट्रँगल असेल, ठीक आहे, याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढायचं असेल त्याचं काय काढावं लागेल तुम्हाला, कॉन्क्रुएन्स, म्हणजे तुम्हाला हा याचा मिडल पार्ट काढावा लागेल, ठीक आहे, याचा कॉन्क्रुएन्स म्हणजे हे मेडियन जे आहे त्याचे, ठीक आहे, ते काढावे लागेल आपल्याला, आणि जिथं पॉईंट तिथे एकमेकाला छेदता, ठीक आहे, मराठीमध्ये पण बोलतो आहे, जिथं कॉन्क्रुएन्स होतात तो असेल त्याचा काय म्हणतो आपण त्याला, तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी। देन अँगल ऑफ फ्रिक्शन इज, आता अँगल ऑफ फ्रिक्शन काय आहे हे सांगायचं आहे, द अँगल ऑफ फ्रिक्शन इज द अँगल बिटवीन द नॉर्मल रिॲक्शन अँड रिझल्टन ऑफ द नॉर्मल रिॲक्शन अँड द लिमिटिंग फ्रिक्शन, म्हणजे अँगल ऑफ फ्रिक्शन काय आहे, द अँगल बिटवीन द नॉर्मल रिॲक्शन, जे नॉर्मल रिॲक्शन आहे, अँड द रिझल्टन ऑफ द नॉर्मल रिॲक्शन अँड द लिमिटिंग फ्रिक्शन, या सर्वांचा म्हटलं अँगल असतो तो असतो अँगल ऑफ फ्रिक्शन। देन आहे लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन इज, आता लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन काय आहे, तर लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे द फोर्स, द फ्रिक्शन फोर्स ॲक्टिंग व्हेन द बॉडी इज जस्ट अबाउट टू मूव, आता लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय असतो, ज्यावेळेस नेमकीच बॉडी मूव व्हायला सुरुवात करते त्यावेळेस जे फ्रिक्शन असते त्याला आपण लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणतो। देन क्वेश्चन नंबर 6, द नेसेसरी कंडिशन फॉर अ फोर्स टू बी अन इक्विलिब्रियम इज दॅट दिस शुड बी, मीन्स द नेसेसरी कंडिशन फॉर द फोर्सेस टू बी इन इक्विलिब्रियम, म्हणजे आपल्याला इक्विलिब्रियममध्ये फोर्सेस हवे असतील, ठीक आहे, तर त्याची कंडिशन काय आहे आपल्याला सांगायचं आहे, तर कंडिशन म्हणजे बघा कोप्लॅनर मीट ॲट अ पॉईंट, म्हणजे बघा सर्व फोर्सेस कसे असले पाहिजे, कोप्लॅनर असले पाहिजे अँड बी मीट ॲट अ पॉईंट, म्हणजे दोन्ही बी ए अँड बी बोथ। क्वेश्चन नंबर 7,
विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्झाम्पल ऑफ द लेवर ऑफ द फर्स्ट ऑर्डर. ठीक आहे, तर बघा, ऑल ऑफ द अबोव्ह मीन्स आर्म ऑफ द मॅन, पेअर ऑफ द सीझर, पेअर ऑफ द क्लिनिकल टॉंग्स, ऑल ऑफ द अबोव्ह. हे सर्व फर्स्ट लेवरचे, फर्स्ट ऑर्डरचे एक्झाम्पल आहेत. तर मी सांगतो, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर अँड थर्ड ऑर्डर जे लेवर आहेत ते तुम्ही एकदा बघून घ्या. द केबल विथ अ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड पर हॉरिझोंटल मीटर रन विल बी टेक द फॉलोइंग शेप्स. मीन्स द केबल विथ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे, एक केबल आहे त्याच्यावर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे फॉर हॉरिझोंटल मीटर. ठीक आहे, रन विल बी टेक द फॉलोइंग शेप्स. आता तो शेप कसा होईल आपल्याला सांगायचं आहे. द शेप्स विल बी पॅराबोला, शेप्स विल बी पॅराबोला. ऑप्शन क्रमांक बी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 9. इन द डिटरमाइनिंग स्ट्रेस इन द फ्रेम इज बाय द मेथड ऑफ द सेक्शन, द फ्रेम इज डिवाइडेड इन टू टू पार्ट बाय अँड द इमॅजिनरी सेक्शन ड्रॉन सच अ वे एज नॉट कट मोर दॅन. तर मित्रांनो, याचं उत्तर काय आहे आपल्याला सांगायचं, तर उत्तर आहे याचं बी, थ्री मेंबर विथ अननोन फोर्सेस ऑफ द फ्रेम. क्वेश्चन नंबर 10. अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ द फोर्सेस, द इफेक्ट ऑफ द फोर्स अपॉन अ बॉडी इज द सेम ॲट एव्हरी पॉईंट इन इट्स लाईन ऑफ ॲक्शन. म्हणजे जर एखाद्या आता ट्रान्समि जे आपण म्हणतो की प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी जी आहे त्याच्या जो फोर्स असतो ते ज्यावेळेस तो ॲक्ट होतो कशावर, तरी त्यावेळेस काय होत असते मित्रांनो, जे आपलं प्रिन्सिपल सांगते ट्रान्समिसिबिलिटीचं ते काय सांगते, द सेम ॲट एव्हरी पॉईंट इन द लाईन ऑफ ॲक्शन. म्हणजे सारखाच इफेक्ट होतो जे लाईन ऑफ ॲक्शन जे असते त्या फोर्सची, त्यावर सगळीकडे सारखाच इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. देन क्वेश्चन नंबर 11. विच ऑफ द फॉलोइंग डू नॉट हॅव अ आयडेंटिकल डायमेन्शन. ठीक आहे, आयडेंटिकल डायमेन्शन, तर ऑप्शन क्रमांक डी, मोमेंटम ऑफ द फोर्सेस अँड अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे, मोमेंटम ऑफ द फोर्सेस अँड अँग्युलर मोमेंटम. क्वेश्चन नंबर 12. इफ द नंबर ऑफ फोर्सेस ॲक्ट सायमल्टेनियसली ऑन अ पार्टिकल, इट इज पॉसिबल टू रिप्लेस देम बाय अ सिंगल फोर्स. द नंबर ऑफ फोर्सेस ॲक्ट सायमल्टेनियसली ऑन अ पार्टिकल, इट इज पॉसिबल टू बी रिप्लेस देम बाय अ सिंगल फोर्सेस. क्वेश्चन नंबर 13. टू कोप्लॅनर कपल्स हॅविंग अ इक्वल अँड अपोजिट मोमेंट्स, देन इट प्रोड्यूस अ मोमेंट ऑफ कपल, देन इट प्रोड्यूस मोमेंट ऑफ द कपल. क्वेश्चन नंबर 14. इफ अ सस्पेंडेड बॉडी इज अ स्ट्रक ॲट द सेंटर ऑफ द प्रिक्युशन, देन द प्रेशर ऑन द डाय ॲक्सिस पासिंग थ्रू द पॉईंट ऑफ द सस्पेन्शन विल बी झिरो. देन कायनेटिक फ्रिक्शन इज द फ्रिक्शन फोर्स ॲक्टिंग व्हेन द बॉडी इज इन द मोशन. वॉट इज मीन बाय द कायनेटिक फ्रिक्शन? Kinetic friction is the friction force acting when the body is in the motion. The center of gravity of a uniform lamia lies at. The center of gravity of uniform lamia lies at the midpoint of its axis. Midpoint of its axis. The bending moment at E for the structure shown in the figure. Tar mitranno,
तर इथं आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि ह्या ई वर ठीक आहे ॲट दिस पॉइंट ई आपल्याला सांगायचं आहे की बेंडिंग मोमेंट किती असेल. बघा इथं टॉर्क लावलेला आहे तर काय असणार आहे, तर ते असणार आहे ऑप्शन क्रमांक ए झिरो. मॅक्झिमम ट्विस्टिंग मुवमेंट अ शार्प कॅन बी रेजिस्ट द प्रोडक्ट ऑफ द परमिसेबल शिअर स्ट्रेस अँड पोलर मॉड्युलस. द मॅक्झिमम ट्विस्टिंग मुवमेंट अ शार्प कॅन बी रेजिस्ट म्हणजे आपण शार्प जो असतो त्याचा मॅक्झिमम ट्विस्टिंग मुवमेंट आपण त्याला अडथळा निर्माण करू शकतो किंवा त्याला आपण रेजिस्ट करू शकतो, पण कधी? फेन द प्रोडक्ट ऑफ द परमिसेबल शिअर स्ट्रेस अँड द पोलर मॉड्युलस म्हणजे तो काय असतो, तो कशाच्या बरोबर असतो. मॅक्झिमम ट्विस्टिंग मुवमेंट ऑफ द शाफ्ट तो कशाच्या बरोबर असतो, तो असतो परमिसेबल स्ट्रेस शिअर स्ट्रेस अँड पोलर मॉड्युलस. द डिप्लेक्शन ऑफ एनी रेक्टॅंग्युलर बीम सिम्पली सपोर्टेड इज द डिप्लेक्शन ऑफ एनी रेक्टॅंग्युलर बीम simply supported is inversely proportional to the cube of its depth. Inversely proportional to the cube of its depth. Pick up the correct statement from the following. The midpoint through which the resultant of the shear stress passes is known as the shear center. It's right. In the standard roll channel, the shear center is on the horizontal line passing through and away from the center of gravity beyond the web. It is also right. In equal angle, the shear center is on the horizontal plane and away from the CG outside of the leg projection. This also right. So guys, this all about the strength of metal. We have seen the 20 question regarding the mechanical engineering. If you have any question regarding this video or any doubt regarding any points, you may ask freely. So that's why you have to note down my mobile number. So that is the 8657332280. You have to just WhatsApp us, don't try to call us.